લખનાપુર ગ્રુપ ગ્રામ પંચાયત અધ્યક્ષપદી બેબીજાન શિરકોળી તર ઉપાધ્યક્ષપદી સુરેખા સૂર્યવંશી યાંચી બિનવિરોધ નિવડ. લખનાપુર પડલી હાળિયા ગ્રુપ ગ્રામ પંચાયત વરતી અધ્યક્ષપદી કોંગ્રેસ પક્ષાચા બેબીજાન શિરકોળી યાંચી તર ઉપાધ્યક્ષપદી ઉત્તમ પાટીલ ગટાચા સુરેખા સૂર્યવંશી યાંચી બિનવિરોધ નિવડ કરણ્યાત આલી. નિવડણૂક અધિકારી મ્હણૂન જેડી મંકાળે યાંની કામ પાહિલે. માજી આમદાર કાકાસાહેબ પાટીલ વ યુવા નેતે ઉત્તમ પાટીલ યાંચા માર્ગદર્શનાખાલી હી નિવડણૂક કરણ્યાત આલી. અધ્યક્ષ વ ઉપાધ્યક્ષ નિવડીનંતર પડલી હાળ વ લખનાપુર યેથીલ કોંગ્રેસ વ ઉત્તમ પાટીલ ગટ યાંની જલોસ સાજરા કરૂન ગુલાલાચી ઉધળણ કેલી. હી નિવડણૂક પ્રક્રિયા પાર ઝાલ્યાનંતર નૂતન અધ્યક્ષ વ ઉપાધ્યક્ષ યાંચા ગ્રામપંચાયત માજી ઉપાધ્યક્ષા લક્ષ્મીબાઈ મગદુમ યાંચ્યાસહ સર્વ સદસ્યાંચ્યા હસ્તે શાલ પુષ્પગુચ્છ દેવું સન્માન કરણ્યાત આલા. या प्रसंगी माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते निकू पाटील म्हणाले, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, लक्ष्मणराव चिंगळे यांच्या आशीर्वादाने अध्यक्षपदी बेबीजान शिरकोळी यांची तर युवा नेते उत्तम पाटील गटाच्या सुरेखा सूर्यवंशी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. नेते माननीय आमदार काकासाहेब माजी आमदार काकासाहेब पाटील वीरकुमार साहेब जिल्हाध्यक्ष चिंगळे सर यांच्या आशीर्वादाने अध्यक्षपदी त्यांची शिरकोळींची बिनविरोध निवड झाली. तसेच उत्तम पाटील गटाच्या सुरेश वहिनी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल दोघींचं प्रथम अभिनंदन करतो. तसेच सर्व सदस्यांचेही अभिनंदन करतो. व इथून पुढील काळात अध्यक्ष उपाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांनी आपल्या गावचा पारदर्शीपणे कारभार पाहावा अशी त्यांना विनंती करतो व शुभेच्छा देतो. या निवडीप्रसंगी श्रीनिवास संगपाळ, प्राध्यापक मधुकर पाटील, दादासाहेब जनवडे व जहांगीर शिरकोळी आदींनी माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त करून नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. लखनापूर पडल्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे झालेली आहे. या निवडणुकीमध्ये आमचे ज्येष्ठ नेते माजी आमदार काकासाहेब पाटील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री वीरकुमारजी पाटील साहेब, चिकोडी जिल्हाध्यक्ष श्री चिंगळे सर, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे युवा नेते उत्तमराव पाटील या चौघांच्या मार्गदर्शनाखाली आज अध्यक्षपदासाठी बेबीजान शिरकोळी आणि उपाध्यक्षपदासाठी सूर्यवंशी वहिनी अशी यांची आरक्षण आणि कायद्याच्या तरतुदीत बसून ही जी आज निवडणूक पार पडलेली आहे ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे. या निवडणुकीमध्ये कुठलाही गट तट किंवा कुठले हेवेदावे आजच्या मितीला झालेले नाही आहे. यापूर्वी निवडणुका बऱ्याच इर्ष्यत व्हायच्या पण आज ती परिस्थिती नाही आहे. एकत्रितपणे काम केलं तर योग्य रीतीने आणि शांततेने होऊ शकतं हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. पडल्या ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच निवडणूक अत्यंत शांततेने पार पडलेली आहे. त्यानंतर यामध्ये माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील वगैरे हे काँग्रेसची एक ब्रँच प्लस उत्तमण्णा पाटील ह्याचे राष्ट्रवादीचे या दोघांनी मिळून हे सगळं काम घडवून आणि मी तुम्हाला सांगतो जरी उत्तमण्णांची पार्टी राष्ट्रवादी असली आणि काकासाहेबांची पार्टी जर का समजा काँग्रेसची असली तर दोघांच्या मध्ये एक शब्द काँग्रेस हा आहे लक्षात घ्या. त्या एका झाडाच्या दोन फांद्या आहेत, त्यांचं मूळ एकच आहे लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही तो वेगळा आणि वेगळा असं नाही आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून यांना काम करा, त्यांच्याकडून कामं करून वहिनी तुमच्याकडून आम्ही हक्कानं कामं करून येणार. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक बिनविरोधपणे संपन्न झाली. खरोखरच आज शिरकोळे वहिनी यांची अध्यक्षपदी तर सूर्यवंशी वहिनी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. शिरकोळे वहिनी यांचे शिरकोळे घरानं गेले 40 वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याकारणानं खरोखर मला अभिनंदन वाटतो की त्यांना एक न्याय मिळाला आणि त्यांना अध्यक्षपदी निवड झाली. तर हे आमचे माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार वीरकुमार पाटील साहेब, तसेच जिल्हाध्यक्ष चिंगळे सर यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने लखनापूर व पडल्यागावचा विकास चांगल्या पद्धतीने करावं. तसेच उपाध्यक्षपदी जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या सूर्यवंशी वहिनी झालेल्या आहेत उत्तमांना असू देत,
या सर्वांनी मिळून या गावचा विकास व्हावा आणि खरोखरच आज मला आनंद वाटतो की तसं बघितलं गेलं तर निवडणूक फार यशस्वी होईल असं वाटत होतं, पण तसं काही न होता आमच्या भागाचे युवा नेते उत्तमनाथ पाटील आणि ज्येष्ठ आमचे आधारस्तंभ माननीय काकासाहेब पाटील यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले आणि या गावात कुठलेही जनते पक्षे न होता सर्व सदस्यांनी आम्हा अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी सूर्यवंशी यांची निवड केली, याबद्दल मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. असेच एकमुखी नेतृत्व या भागाला लागावे आणि या गावाचा विकास व्हावा, दोन्ही ग्रामस्थांचा विकास व्हावा अशीच माझी इच्छा व्यक्त करून मी माझे बोलू शकतो. यावेळी ग्रामपंचायत सदस्य समित सासने, लक्ष्मीबाई मगदुम, संभाजी पाटील, दिलीप कांबळे, रुक्मिणी भोसले, विनायक पाटील यांच्यासह प्राध्यापक मधुकर पाटील, निकू पाटील, श्रीनिवास संगपाळ, संतोष मोरे, अरविंद पाटील, अनिल शिंत्रे, निवास कांबळे, विनोद कांबळे, प्रकाश अडसुळे यांच्यासह काँग्रेस व उत्तम पाटील गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.